ऑनलाईन आमच्या मागण्या आहेत. विद्यार्थ्यांच्या 2 महिने राहिलेले आहेत. कृपया मुलांना नवीन सत्र येणार आहे ते सुरळीत सुरू होईल, जेणेकरून जे विद्यापीठाची गाडी जी रुळावर घसरलेली आहे ती कुठेतरी या ऑनलाईन एक्झाम घेतल्यानेच मार्गावर येऊ शकते असं तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मत आहे. धन्यवाद. आमची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. जसं त्यांनी सांगितलं तसं शेवटच्या वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने झाल्या पाहिजे. मी परवा नागपूर विद्यापीठामध्ये पण गेलो होतो, तिकडे सुद्धा त्या सरांशी बोललो. अमरावती विद्यापीठाला आपण अशाच प्रकारे आंदोलन केलं. पाठीमागे आम्ही उदय सामंत साहेबांना पण एक पत्र दिलं होतं. ज्या दिवशी आपलं ग्रुप नुकताच नवीन झाला आणि त्या दिवशी माझ्यापर्यंत आलं तर मी पोस्ट पण केली. सेम डे आपण उदय सामंत साहेबांना प्राजक्त दादांना पत्र दिलं. तर तुमच्या एक्झाम्स या ऑनलाईन झाल्या पाहिजेत ही आमची सुद्धा भूमिका आहे. आता मागाशी चासकर सर आले. चासकर सरांचे नावचे माझे जुने संबंध आहेत. ते बऱ्यापैकी आम्ही एकत्र काही ठिकाणी काम केलं. मी त्यांनाही समजून सांगितलं की तुम्ही कुलगुरूंना व्यवस्थित समजावून सांगा. जर एखाद्या गुगल फॉर्मला 1.5-2 लाख मुलं रिस्पॉन्ड करत असतील तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या या भावना आहेत. त्याच्यामुळं तुम्ही नवीन काही करण्याची काही आवश्यकता नाही आणि तुमच्या हातातला निर्णय टोलवाटोली करण्यात काही पॉईंट नाही. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे वाटते ते तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या चुकाची तुमच्या चुकांमुळं विद्यार्थ्यांना काय त्रास द्यायचा त्रासा आहे तर त्यांना आपण बोललोय. आपण आपल्या पद्धतीने आज लोकशाही मार्गाने त्यांना समजून सांगितलं आहे. त्यांना आपण पत्र दिलं आहे. उद्या किंवा परवा मी शक्यतो उदय सामंत साहेबांना पण भेटण्याचा प्रयत्न करेन. राजक दादा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, राज्यमंत्री आहेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे. मला असं वाटतं तू जर सोबत आलास तर अजून चांगल्या पद्धतीने तुला त्या सगळ्या गोष्टी समजून सांगते ते. आणि आम्ही दोघं तिघं असं आपण 1-3-4 जण भेटूयात त्यांना, म्हणजे त्यांच्यापर्यंत पण हा विषय जाईल. ते म्हणणं बरोबर आहे की खाली काय चाललंय ते वरच्या माणसाला माहीत नाही आहे तुमच्या मूळ प्रॉब्लेम्स काय आहेत ते. दुसरं जे तुम्ही फीचं बोलला तर असा कुठलाही नियम नाही आहे की फी 100% एकाच वेळी कॉलेजने घेतली दिली पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा अशा स्टेप्युलेटेड टाईम पिरियडमध्येच दिली पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्यापैकी करून देणार नाही किंवा काय तर याच्या बाबतीमध्ये तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुम्ही विद्यार्थी काँग्रेसच्या आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना फोन करा. आम्ही त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष येऊन त्यांच्याशी बोलू. फीसाठी तुम्हाला कुठं फॉर्म भरून देणार नाही किंवा काय. आता मला मागं शब्द पुण्याच्या अध्यक्ष त्यांनी सांगितलं सर्क्युलर काढ. कोणी काढलं. Yeah.